नमस्कार. आज एका नवीन टॉपिक वरती आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजे नवीन ऍड आलेली आहे NHPCची रिक्रुटमेंट. NHPC जनरली स्टँड फॉर नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. आणि याची पण खूप मोठी ऍड जी आहे ती पुढची. आता यामध्ये कुठले कुठले पदं भरणार आहेत? यामध्ये आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल साठी जागा आहेत, तसेच ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल साठी आहेत, सिनियर अकाउंटंट ऍज वेल ऍज असिस्टंट राज्यसभा ऑफिसर. अशा 5 पोझिशन साठीच्या जागा ज्या आहेत त्या NHPC मार्फत भरण्यात येणार आहे. NHPC बद्दल थोडस डिस्कस करूयात की काय आहे नेमकं हे. बेसिकली ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब त्याला बघू शकतो. आणि ही एक मिनिरत्न कंपनी आहे. नवरत्न कंपन्या आहेत, त्यात मिनिरत्न कंपनी आहे ज्याचे की स्टेक होल्डर 70.95% हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करणार. आता आपण डायरेक्टली डिस्कस करूयात तो म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स. तर सर्वात प्रथम ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते 1/9/2021 पासून स्टार्ट झालेले असून जी लास्ट डेट आहे रिसिपिएंटची ती आहे 30/9/2021. मुळात आपल्यालाच हे व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागलेला आहे, पण ही त्याची डेट आहे. आपण आता डिटेल्स ऑफ वॅकन्सी बद्दल डिस्कस करूयात. पहिली पोझिशन आहे ती म्हणजे सिनियर मेडिकल ऑफिसर. त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे MBBS डिग्री विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना पोस्ट इंटर्नशिपचा. या स्किलमध्ये जर आपण बसत असाल तर आपण सिनियर मेडिकल ऑफिसरसाठी अप्लाय करू शकतो. ग्रेड पे पण चांगला आहे. त्यानंतरची सेकंड पोस्ट आहे असिस्टंट राज्यसभा ऑफिसर. त्याचा पे बँड दिलेला आहे 40,000 ते 1,40,000 पर्यंतचा. आता यामध्ये जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते आहे मास्टर्स डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ऍज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट ऍट द डिग्री लेवल ऑर ऍट द मास्टर्स लेवल. मॅक्सिमम एज लिमिट आहे 35 इयर्सची. टोटल 7 जागा आहेत आणि ती कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन पण त्याने केलं आहे. SC 1, ST 1 आणि OBC 5 अशा 7 जागांसाठी आपण अप्लाय करू शकतात असिस्टंट राज्यसभा ऑफिसर. एक्सपिरियन्स जो आहे तो विचारलेला आहे तो म्हणजे 3 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड इन एनी सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट पब्लिक PSU. तर हा एक्सपिरियन्स आहे. आणि डिझायरेबल्स मध्ये नॉलेज ऑफ एनी लोकल लँग्वेज, त्यानंतर नॉलेज ऑफ संस्कृत, एक्सपिरियन्स ऑफ ऑर्गनायझिंग हिंदी क्लासेस ऑर वर्कशॉप्स ऑन नोटिंग अँड ड्राफ्टिंग, आणि त्याच पद्धतीने तुमच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे. आता आपण जाऊया तिसरी पोस्ट जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, ती म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. त्याचा पे बँड आहे 29,600 ते 1,19,500 पर्यंतचा. आता याचं क्वालिफिकेशन त्याने विचारलेलं आहे फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 60% मार्क्स. तसंच कॅन्डिडेटला ऑटोकॅडचं नॉलेज असणंही गरजेचं आहे, म्हणजे इट्स अ ऍडॉट बेनिफिट. टोटल 68 जागा आहेत. त्यातल्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितला तर SC साठी 11 जागा आहेत, ST साठी 4 जागा आहेत, OBC ला 19, EWS साठी 6 आणि उरलेल्या 28 जागा ह्या अनरिझर्व्ह साठी. पुढची जी पोस्ट आहे ती आहे अगेन ज्युनियर इंजिनियर पण इलेक्ट्रिकल साठी आहे. अगेन पे बँड तोच आहे 29,600 ते 1,19,500 पर्यंतचा. अगेन एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं तर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे विथ मिनिमम 60% मार्क्स. त्याच्या टोटल 34 जागा आहेत. बॅकलॉग वॅकन्सी जी आहे ती SC कॅटेगरीची 1 आहे. बॅकलॉग वॅकन्सी बद्दल तुमच्याला तुमच्यापैकी खूप जणांना माहित नसावं, पण अगोदरची कधी ऍड आली असेल आणि त्यामध्ये जर स्पेसिफिक कॅटेगरीचा कॅन्डिडेट त्यांना भेटला नसेल तर त्याला बॅकलॉग वॅकन्सी असतो. आणि करंट इयरच्या वॅकन्सीजमध्ये SC साठी 4 जागा आहेत, ST साठी 3 जागा आहेत, OBC साठी 8, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 3 आणि अनरिझर्व्हसाठी आहेत 15. तर दोज हू बिलॉंग्स टू इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड दे कॅन अप्लाय फॉर ज्युनियर इंजिनियर. तसंच पुढची जागा पोस्ट आहे ती म्हणजे ज्युनियर इंजिनियर बट फ्रॉम मेकॅनिकल स्ट्रीम. पे स्केल तोच आहे. अगेन एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ 60% मार्क्स. आणि डिझायरेबल्स मध्ये त्यांनी विचारले नॉलेज ऑफ ऑटोकॅड,
will be an added advantage. तर आता याचं एज लिमिट सेम आहे 30 इयर्स आणि टोटल वॅकन्सीज आहेत 31. अगेन कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर एससी साठी 5 सीट्स आहेत, एसटी साठी 2 जागा आहेत, ओबीसी साठी 6, ईडब्ल्यूएस 3 आणि अनरिझर्व साठी 15 जागा त्यांनी डेजिग्नेट केलेल्या आहेत. यानंतर जो पुढची पोस्ट आहे ती म्हणजे सिनियर अकाउंटंट साठी. पे स्केल 29600 ते 19500 पर्यंत आहे. जे क्वालिफिकेशन आहे ते आहे इंटरमिडिएट सीए और सीएफए. जे पास कॅन्डिडेट आहेत ते याच्यासाठी इलिजिबल आहेत. अगेन द टोटल नंबर ऑफ सीट्स आर 20 आणि तिथे त्यांनी ते कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं वॅकन्सीज फॉर डिसेबिलिटीज सिनियर मेडिकल ऑफिसर साठी आहेत कॅटेगरी सी, ओ ए, ओ एल, एल सी, डी डब्ल्यू ए ए आणि तिथे एक जागा त्यांनी रिझर्व ठेवली आहे. आणि त्याच पद्धतीनं बाकीच्या 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 सेक्शन साठी जर आपण विचार केला तर टोटल 6 जागा ज्या आहेत ते दिव्यांगांसाठी अलोकेट करण्यात आलेल्या आहेत. आणि याच्या ज्या काही अब्रिवेशन्स आपण यूज करतो ते इथे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला कॅटेगरी सी मध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये ओ ए हा जो आहे स्टँड्स फॉर वन आर्म, म्हणजे एक काम जो आहे त्याला काही डिसेबिलिटीज असतील तर अशा पद्धतीने आपण याला अप्लाय करू शकतो. आता प्लेसमेंट कुठे आहे तर कॅन्डिडेट्स विल बी प्लेस्ड ऍट प्रोजेक्ट्स. जनरली हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आहे तर याचे मोठे मोठे प्रोजेक्ट ऑल ओव्हर इंडिया असतात. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी किंवा पॉवर स्टेशन तिथे असेल तिथे. अदर दॅन दॅट ऑफिसेस इन्क्लुडिंग जॉईंट व्हेंचर्स ऍट सबसिडरी कंपनीज ऑफ एनएसबी इन व्हेरियस पार्ट ऑफ कंट्री ऑर अब्रॉड. सो कदाचित देशात किंवा देशाच्या बाहेर पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर या ठिकाणी आपली त्याची तयारी असली पाहिजे. आता मेन मुद्दा येतो तो म्हणजे अप्लिकेशन फीस किती आहे. तर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू जनरल, ओबीसी, जनरल, ईडब्ल्यूएस आर रिक्वायर्ड टू पे नॉन रिफंडेबल फीस ऑफ 250 रुपीज थ्रू ऑनलाईन मोड. म्हणजे 250 रुपये फीस आहे जी की नॉन रिफंडेबल असेल. वेर एज द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस सी, एस टी, पीडब्ल्यूबीडी, एक्स सर्व्हिसमॅन विल नॉट नीड टू पे द रजिस्ट्रेशन फी. म्हणजे यांना फीस नसेल. अगेन द सेम इन्स्ट्रक्शन त्यांनी दिल्या, फीस वन स्प्रेड विल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टान्सेस. ओके. आणि स्टेप्स कशा आहेत अप्लाय करायच्या. तर नंबर वन, यू हॅव टू विजिट दिस वेबसाईट, दॅट इज www.nhpcindia.com. आणि त्यांच्या पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला करिअर्स या टॅब मध्ये जायचं. त्यानंतर तुम्ही तिथे अप्लाय करा. त्यामध्ये तुम्हाला व्हॅलिड ईमेल आय डी इन्सर्ट करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. सो दॅट ती प्रोसेस ऍक्टिव्हेट होईल. त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल इन करायचा आहे ज्यामध्ये तुमचे रिलेव्हंट डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स जे असतात तुम्हाला अपलोड करायचे असतील. त्यांनी विचारलेलं आहे बघा स्टेप नंबर 4 मध्ये स्कॅन्ड कॉपीज ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट्स काय काय आहेत. तर मॅट्रिक्युलेशन असेल किंवा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. इट इज फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. त्यानंतर कम्प्लीट सेट ऑफ मार्कशीट्स, सर्टिफिकेट्स इन सपोर्ट ऑफ क्वालिफिकेशन. तुमचा डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाला असेल तर त्याचे सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. त्याच पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट कडून अप्लाय करत असाल तर. त्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, डिपेंडेंसी सर्टिफिकेट असेल जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल. त्यानंतर अपलोड लेटेस्ट फोटोग्राफ अँड सिग्नेचर. लास्ट बट नॉट लिस्ट, टेक आउट द प्रिंट आउट ऑफ प्रेझेंटेशन फॉर्म बाय द सिस्टम इन डुप्लिकेट विथ युनिक ऍप्लिकेशन आय डी फॉर फ्युचर. सर आता सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. तर बेसिकली सिलेक्शन प्रोसेस ही असेल बेस्ड ऑन मेरिट ऑफ ऑनलाईन टेस्ट. द फायनल सिलेक्टेड लिस्ट विल बी ऑफर्ड विथ ऑफर ऑफ अपॉइंटमेंट. आणि टोटल टेस्ट सेंटर्स जे आहेत ते 22 सिटीज मध्ये ही एक्झाम होणार आहे. आणि याचे जे डिटेल्स आहेत इथे दिलेले तुम्ही बघू शकता. नेम ऑफ द सिटीज मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू आहे, भोपाळ आहे, भुवनेश्वर आहे, चंदीगड आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार कराल तर मुंबई हे एक लोकेशन आहे आणि आपल्या जवळ पणजी हे दोन सेंटर्स आपल्याला भेटतील मुंबई. आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये मीडियम ऑफ एक्झामिनेशन आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश ऑफ इथली. 3 hours ड्युरेशन आहे. टोटल मार्क्स आर 200. सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल फॉर सिनियर मेडिकल ऑफिसर्स
ज्युनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिनियर अकाउंटंट साठी 200 क्वेश्चनरीज असणार आहेत. त्याचं सेग्रिगेशन बघा, पार्ट वन मध्ये 140 एमसीक्यूज असतील, व्हिच बिलॉंग्स टू युअर डिसिप्लिन. म्हणजे जर तुम्ही सिव्हिल डिसिप्लिनचा असाल तर 140 एमसीक्यूज क्वेश्चन सोल्युशन मीटर असतील, इलेक्ट्रिकलचा असेल तर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा असेल तर मेकॅनिकल. रिमेनिंग पार्ट टू मध्ये इट कन्सिस्ट ऑफ 30 एमसीक्यूज ऑन जनरल अवेअरनेस. म्हणजे करंट अफेअर आपण म्हणू शकतो किंवा जनरल अवेअरनेस होईल, त्याचे 30 एमसीक्यूज असतील. आणि पार्ट थ्री मध्ये 30 एमसीक्यूज ऑन रिझल्ट. सो 140 30 30 there will be a package of 200 questions, out of which 140 on concern is. Whereas जर तुम्ही असिस्टंट राज्यसभा ऑफिसर साठी अप्लाय करत असाल तर इथे 40 एमसीक्यूज कन्सर्न डिसिप्लिन मध्ये आहेत आणि त्यातले त्यात 10 डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे 40 एमसीक्यूज आणि 10 डिस्क्रिप्टिव्ह. जनरली इथे आपण बघितलं होतं क्वालिफिकेशन माहिती, तुम्हाला इंग्लिश लिटरेचर हे कंपल्सरी आहे आणि त्यासोबत तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट जॉईंट इलेक्टिव्हमध्ये असणं गरजेचं. त्याच्या व्यतिरिक्त 30 एमसीक्यूज क्वेश्चन आहेत आणि 30 एमसीक्यूज ऑन रिझनिंग. मार्किंग बद्दल आपण डिस्कस करूयात. फॉर एव्हरी करेक्ट आन्सर ऑफ एमसीक्यूज 1 मार्क शॅल बी अफर्ड, व्हेअरएज फॉर एव्हरी रॉंग आन्सर देर विल बी निगेटिव्ह मार्किंग, जी की आहे 0.25 मार्क्स. एका मार्काच्या अगेन्स्ट, एका क्वेश्चनच्या अगेन्स्ट 0.25 मार्क्स इन डिडक्ट. बाकी रिझर्वेशन आणि रिलॅक्सेशन जे आहेत ते त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही अगदी वेबसाईटला विजिट करा किंवा मी ही लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही हे वाचून घ्या आणि तुम्हाला जे ऍप्लिकेबल असेल त्या रिगार्डिंग फॉर्म फिल अप करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट NHPC. त्याचा लोगो खूप छान आहे आणि स्लोगन पण खूप छान आहे, एनर्जी इज फ्युचर. आय होप युअर फ्युचर विल बी ऑल्सो एनर्जेटिक अँड यू शुड मेक इट. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा.